फकीर तू ही है राजा, तू ही है साईं, तू ही है बाबा। संपूर्ण विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांचं मंदिर तब्बल 8 महिन्यानंतर आज खुले करण्यात आलं आहे। आज सकाळी पहाटे काकड आरतीला साधारणतः 50 लोकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली असून अवघ्या 3.5 तासात 4,500 लोकांनी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आपण बघू शकता साई मंदिराच्या गुरुस्थान परिसरात आपण आलेलो आहोत। गुरुस्थान परिसरात या फुलांची सजावट केलेली आहे। या ठिकाणी बॅरिगेटिंग ला सुंदर अशी झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। शिर्डी ग्रामस्थांमधून राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे। संस्थान प्रशासनाने 14 तासामध्ये 6,000 भाविकांना दर्शन करण्याचा जे काही नियमावली आखून दिली होती, मात्र त्या नियमावलीचा कुठेतरी फडशा पडला दिसण्यात येत आहे। सकाळीसच संस्थान प्रशासनाच्या वतीने जी काही नियमावली आखून दिली होती, मात्र त्या नियमावलीचं पालन होताना कुठेतरी दिसत नाही। भाविकांच्या तोंडाला मास्क पण लावलेलं नाही आहे। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे असं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र साई मंदिर खुलं केल्याने शिर्डीकरांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। शिर्डीमध्ये जे काही 8 महिन्यापासून व्यावसायिकांवर जी काही उपासमारीची वेळ आली आहे होती, तर ती आज कुठेतरी दुकाने उघडून फटाक्याच्या जल्लोषात लोकांनी स्वागत केलं या निर्णयाचं। बघू शकतात की साई भक्तांनी दर्शन घेतलं आहे। आपण काय सांगणार आज दर्शन घेऊन? आजची 8 महिन्याची बाबांना भेटण्याची प्रतीक्षा होती। आज खरोखर मनापासून इतकं बरं वाटलं, म्हणजे आजी बाबांची आमची तुटातूट झालेली होती। आज एक अर्थाने बाबांनी आम्हाला पायाजवळ बोलवून एक नवीन आयुष्य जगण्याची संधी दिली। 8 महिन्यानंतर आम्हाला जे वाटतं आहे ते आम्ही आज शब्दात वर्णन करू शकत नाही, एवढा आम्हाला आनंद झाला शिर्डीकरांना बाबांची भेट झाली आज आमची। दरम्यान बाबांच्या भक्तांना आज खूप आनंद झाला आहे। मंदिर उघडल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे आणि आज या शिर्डीमध्ये एक प्रकारची दिवाळी परत साजरी होताना दिसत आहे। राजकुमार जाधव, सारोमत, शिर्डी।